दिनाच्या न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. पिंपोडे बुद्रुक येथील स्माइल फाउंडेशनच्या वतीने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपोडे बुद्रुक येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाहूयात ही बातमी. उत्तर कोरेगाव तालुक्यातील नवीन वर्षाचा संकल्प घेऊन पिंपोडे बुद्रुक येथील काही होतकरू युवकांनी स्माइल फाउंडेशन चालू केलं आहे. त्या संदर्भात आत्ता त्यांनी पहिलेच इथं नेत्रदान शिबिर आयोजित केलं होतं. नेत्र चिकित्सा मोठ्या प्रमाणात आत्ता इथं नागरिक घेताना दिसून येत आहेत. आपल्याबरोबर आत्ता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितीन काका पाटील आहेत. काय मत व्यक्त करतात की स्माइल फाउंडेशनच्या वतीने युवकांनाही पुढे जाऊन हे युवकांनी काय करावं, कशा पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या नेत्रदान शिबिराला, तर आपण जाणून घेऊ काकांकडून. काका काय सांगताल की कशा पद्धतीने तुम्हाला वाटलं की या युवकांनी आता स्माइल फाउंडेशन हे नवीन वर्षात संकल्पना स्थापन केली, फाउंडेशन स्थापन केलं, तुम्ही काय सांगता थोडक्यात? पिंपोडे गावातील तरुणांनी स्थापन केलेल्या स्माइल फाउंडेशन आणि जय भवानी युवा प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेलं रक्तदान शिबिर आणि डोळे तपासणी शिबिर लोकांनी गावातील अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. आणि मला वाटतं एक तास दीड तासातच जवळजवळ रक्तदानाचे 40-41 पेशंट हे झालेत, रक्तदान केलं आहे 40-41 लोकांनी. आणि डोळे तपासणीलाही भरपूर लोकांची लाईन आहे, महिलांचाही प्रतिसाद आहे. आणि अतिशय चांगला उपक्रम हा गावात पिंपोडेसारख्या गावात तरुणांनी आयोजित केलेला आहे. माझ्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा आहेत. आणि तरुणांनी हे काम असंच चालू ठेवावं, समाजसेवेचं हे काम इथून पुढे असंच चालू ठेवावं. त्या सर्वांना जे काय हे इतर काय बळ लागेल ते देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी त्यांना आश्वासन देतो आणि त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो. तुम्ही काय सांगताल कशा पद्धतीने या युवकांनी खरंच यांचा जो उपक्रम आहे खरंच वाकण्या जवळ, तुम्ही काय सांगताल कोरेगाव तालुक्या सभापती या नात्याने? आज 26 जानेवारी निमित्त सेल्फ फाउंडेशन पिंपोडे बुद्रुक आणि जय भवानी युवा प्रतिष्ठान पिंपोडे बुद्रुक या दोन्ही मंडळांनी, जय भवानी तरुण मंडळांनी रक्तदान शिबिर घेतलं आणि सेल्फ फाउंडेशन यांनी नेत्र आपलं स्माइल फाउंडेशन यांनी नेत्र तपासणी शिबिर घेतलं. दोन्ही मंडळांनी वाकण्याजोगा हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यांनी असंच आपले जे आबालवृद्ध लोक आहेत त्यांना मदत होण्यासाठी नेत्र तपासणी शिबिर घेतली. आणि जे पेशंट कुणाला रक्ताचं लागतं, जे हॉस्पिटलला गेल्यानंतरच कळतं रक्ताची किंमत काय, ते रक्तदान शिबिर घेतलं त्याबद्दल दोन्ही मंडळांना मी आभारी मानतो. आणि त्यांनी असंच पुढील काम करत राहावं अशी त्यांना मी विनंती करतो. 2020 संकल्प घेऊन आम्ही हे फाउंडेशन जे आमच्या मित्रांनी चालू केले त्याला खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. आज 26 जानेवारीचं जसं आपण बघतोय, 26 जानेवारीच्या कार्यक्रमानिमित्त आपण हे नेत्र चिकित्सा शिबिर जे आयोजित केले त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि असाच प्रतिसाद या फाउंडेशनला वारंवार मिळत जाऊ हीच अपेक्षा. आणि या फाउंडेशनमार्फत जे काय असेल म्हणजे गरजूंपर्यंत पोहोचण्याचं जे कार्य आहे या आमच्या मित्रांचं ते असंच पुढं चालू राहावं यासाठी त्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला सलाम. जे त्यांनी केलं आहे ते खरोखरच म्हणजे इतरांना लाजवण्यासारखं आहे. जे सर्व असताना जे होत शक्य होत नाही, जे यांच्याकडे काहीच नसताना म्हणजे कोण वेगवेगळ्या व्यवसायात आहे कोण काय आहे त्यातून वेळ काढून जे कार्य करतात, जसं वृक्षारोपणाचा कार्यक्रम बघायला आपण, अनाथाश्रमांना खावं वाटप, असे खूप छोटे छोटे कार्यक्रम आपण सुरू केलेत आणि त्यातून खूप चांगले कार्यक्रम करण्याचा उद्दिष्ट या फाउंडेशनचं आहे. आणि याला असंच सहभाग मिळावा अशी आमची अपेक्षा. धन्यवाद. स्माइल फाउंडेशन स्थापन करण्यासाठी त्याचे उद्दिष्ट असे होते की समाजातील काही गरजू लोकांना मदत मिळावी. तसेच शैक्षणिक लोक जे असतात, जी घरची परिस्थिती घरचे गरीब आहे, शिक्षणासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात, त्यांना मदत करण्यासाठी आपण हे स्माइल फाउंडेशन चालू केलं आहे. तसेच अनाथाश्रम असतील, त्यांना अंधशाळा असतील, यांच्या यांना डोनेशन संदर्भात काही गरज असतात ह्या आपण समाजामार्फत पूर्ण करण्यासाठी आमचं फाउंडेशन सदैव कटिबद्ध राहील याची ग्वाही देतो. तसं पाहिलं तर आजचा युवक मोठ्या प्रमाणावर भरकटताना दिसून येत आहे, पण पिंपोडे बुद्रुक येथील युवकांचा खरंच हा उपक्रम वाकण्याजोगा आहे. आता या नवीन वर्षाच्या
पासून यांनी एक संकल्प केला की स्माईल फाउंडेशन उघडून आपण कुठंतरी या सातारा जिल्ह्याला किंवा या उत्तर कोरेगाव तालुक्याला या उपक्रमाद्वारे विविध उपक्रमाद्वारे स्माईल फाउंडेशनच्या आता कुठंतरी एक वेगळी दिशा समाजाला देण्याचं हे युवकांनी आता संकल्प बांधलेला आहे. त्याचप्रमाणे आज नेत्रचिकित्सा शिबिर या पिंपळे बुद्रुक येथे त्यांनी या स्माईल फाउंडेशनच्या वतीने आज त्यांनी सादर केले. त्याच पद्धतीने आज घेतलेला हा VM News मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट.